आर्थिक संकट मोठं आहे आणि या संकटानं भरडलेले सर्वसामान्य नागरिक मात्र काहीशी नाराजी व्यक्त करतायत की आम्हाला मदत मिळालेली नाही आहे. यानंतर आमची विशेष मोहीम जय किसान जय विज्ञान. शेतकरी असलेल्या आदिवासी महिलेनं भात पिकासाठी नवं तंत्रज्ञान विकसित केलं. भर पावसात भात पिकाला खत देण्यासाठी त्यांनी एक नवा प्रयोग केला, त्यामुळे त्यांची शेती तर फुललीच शिवाय उत्पादनही वाढलं. त्यांच्या सेंद्रिय शेतीतल्या प्रयोगाची दखल थेट केंद्र सरकारनं घेतली आहे. कोण आहेत या महिला शेतकरी आणि काय केला त्यांनी प्रयोग, जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून. हा आहे अहमदनगर जिल्ह्यातील डोंगर दऱ्या आणि निसर्गाने नटलेला तालुका अकोले. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका म्हणूनही अकोलेची ओळख आहे. त्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांचं भात हे मुख्य पीक आहे. मात्र जास्त पाऊस झाल्यानं भात शेतीला दिलेली खत वाहून जात असल्यानं त्यांचं मोठं नुकसान होत होतं. तर या आहेत ममताबाई भांगरे. भात शेतीला दिलेलं खत वाहून जात असल्यानं त्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत होता. पहिले आहेत ना आमचे सास सासरे आहेत ना, तर जवळजवळ दहा दहा पायले एकेका वावराला राप टाकीत होते. आमचं तर पायले हिशेब आहे, तर आता ना आमचं राप पण कमी करतोय आणि आता डायरेक्ट आम्ही 400 सूत्री पद्धतीनं भाताला लावितो. निराश झालेल्या ममताबाईंनी एक दिवस भात शेतात दगड फेकला. त्यांच्या असं लक्षात आलं की दगड भात शेताच्या मुळाशी गेलाय आणि तिथेच एका नव्या संशोधनाचा जन्म झाला. खडा होता एक बांधव बसल्यानंतर मग मी तो असा पाण्यात टाकला तर तो चिखलामध्ये रुवला. मला लक्षात आलं, म्हणलं मग आपण जर गोळी याची गांडूळ खताची जर बनवली आणि ती जर टाकली तर तो आपल्याला फायदा होईल का नाही होणार मग ह्यो आपल्याला जाणून घेता येईल ना. ममताबाईंनी शोध लावलेल्या गांडूळ खत देण्याच्या पद्धतीनं त्यांच्या शेतातील भात पिकाची चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना सांगितला आणि त्यांचीही प्रगती झाली आहे. मग येतात मग बसतात मग कशी करायची काय करायची विचारतात. सांग मग आपण सांगायचं आपल्याला काही सांगायला नाही का. आपण जसे खातो तसे त्यांना पण जशी आपली शेती तशी त्यांची पण फुलावली पाहिजे. राज्यातील शेतकऱ्यांना दिशा देणाऱ्या ममताबाईंचं काम बायफ संस्थेनं आता इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलंय. युरिया ब्रिकेट आणि डी ए पी ब्रिकेट असतो त्या टाईपचं जर ब्रिकेट तयार करून 4 रोपांच्यामध्ये जर आपण ते टाकलं तर ते वाहून जाणार नाही आणि अगदी मुळांना त्याचं जे अन्नरस आहे तो मिळेल आणि आपला भात चांगला होईल. नैसर्गिक शेतीचा मूलमंत्र जपलेल्या ममताबाई सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून चांगलं उत्पादन घेत आहेत, त्यामुळे त्या देशाच्या फूड मदर म्हणून समोर येत आहेत. हेमंत बागुलचं हरीश दिमोटे, News 18 लोकमत, अहमदनगर. यासोबत या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त News 18 लोकमत.